जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर एका ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने महिलेला धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. आरटीओ सर्कल कडून चन्नम्मा सर्कलच्या दिशेने येणाऱ्या आणि कोर्ट रोड वरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या ऑटोने एका महिला पादचाऱ्याला जोरदार धडक दिली आहे. ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.